नमस्कार, देशदूत डिजिटलमध्ये मी गौरव परदेशी आपले स्वागत करतो. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे या दिवसांपासून सुरू झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे या दिवशी संपत असतो. त्यामुळे हा संपूर्ण वीक नवरा बायको, प्रियकर प्रेयसी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. तर मग जाणून घेऊयात तरुणाईकडून की ते हा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहेत. तुझं नाव सांगशील? युगा बागते. मी व्हीएनआय कॉलेजची स्टुडंट आहे. आजकाल लोकांच्या माइंडमध्ये असा एक माइंडसेट रेडी झाला आहे की व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त एक मुलं मुलींसाठी असतो किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी असतो. सो इट्स नॉट नेसेसरी की हा वीक फक्त ते लोक सेलिब्रेट करतील. काही मुलं जे सिंगल आहेत ते पण तो वीक सेलिब्रेट करू शकतात विथ दर फॅमिली ऑर एनी वन एल्स. सो असं काही म्हणजे तो डे एक व्हॅलेंटाईन्स डेच नाही आहे फक्त, तर ब्लॅक डे सुद्धा आहे तसं बघायला गेलं तर. सो ही माइंडसेट जो आहे लोकांचा तो आता चेंज करायला पाहिजे आपण डे बाय डे. कारण आजकाल फॅमिलीला पण असंच वाटतं की व्हॅलेंटाईन्स डे हे मुलं कॉलेजला जातात तर त्यांच्या फ्रेंडसोबत बनवत असतील किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल बनवत असतील. बरोबर. तुझं नाव काय आणि तुला याविषयी काय वाटतं? माझं नाव स्वानंदी पाटील आहे. मलाही असंच वाटतं की आपण 14 फेब्रुवारी दिवाळी हा डे व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही तर मातृपितृ दिवस म्हणूनही बनवावा. किंवा या दिवशी पुलवामा हल्ला झाला होता तो आपण ब्लॅक डे म्हणून साजरा करू शकतो. एकंदरीत आजच्या तरुणाईचे विचार बदलले आहेत. त्यांना प्रेम व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा नसून हा दिवस आपण आई वडिलांना देखील समर्पित करू शकतो असं एकंदरीत चर्चेवरून वाटतं. आपल्यासोबत एक तरुण मित्र देखील आहे, आपण त्याला विचारूयात की त्याला या दिवसानिमित्त काय वाटतं किंवा तो हा दिवस कसा साजरा करणार आहे. माझं नाव सोहम कुमावत आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून सेलिब्रेट केला पाहिजे, फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला पाहिजे. आणि त्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपला पुलवामा अटॅक सुद्धा झाला होता, तो दुर्दैवी अटॅक होता एक आपल्या इंडियासाठी. बरोबर. म्हणून आपण त्याच्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्यांना सुद्धा त्या दिवशी श्रद्धांजली द्यायला पाहिजे. बाकी काही नाही, सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला पाहिजे एवढंच म्हणून. आपल्यासोबत अजूनही काही इतर तरुण मित्रमंडळी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया की त्यांचे या 14 फेब्रुवारी निमित्त प्लॅन्स काय. मित्र तुझं नाव सांग. जयेश सांगळे. तुझा काय प्लॅन आहे 14 फेब्रुवारीला? 14 फेब्रुवारीला माझा असा प्लॅन आहे की गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला जाऊ. या दिवस असं काही असतं का की फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने सेलिब्रेट करायचा असतो? नाही असं काही नसतं, घरच्यांसोबत पण आपण करू शकतो, पण जास्त करून मुलं तर मुलींसोबत असतात. तगडा प्लॅन दिसतोय व्हॅलेंटाईन डेला, आपण त्याला शुभेच्छा देऊयात. आणि रमेश दर यांनी संचालक बोर्ड इन्फॉर्मेशन, यंदाचे वर्षी करोनाच्या सावलीत येण्यामुळे धंदा कमी आहे, व्हरायटीज पण कमी आलेले आहे आणि उत्साह जो तरुणाईचा आहे तो या वर्षी दिसत नाही. कदाचित करोनामुळे फरक पडलेला दिसतो, खर्च करण्याचा हे पण जे तरुणाईमध्ये जो उत्साह तो पण उत्साही झालेला आहे. थोडा या वर्षी थोडा कमी फ्लो आहे.